महापुरुषांना बदनाम करणे, त्यांच्या चरित्रावर प्रश्नचिन्ह उभं करणं, त्यांच्याविषयी खोट्या अफवा पसरवणं हे जणू काही भारताला लाभलेली एक देणच होय. ज्या लोकांनी आपल्यासाठी बलिदान दिला त्यांच्याविषयी चार पुस्तके वाचून त्यांच्या कर्तृत्वावर त्यांच्या चरित्रावर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्या अशा लोकांना सुशिक्षित मूर्खच म्हणावं लागेल. छत्रपती संभाजी महाराजांवर काही लोकांना जरा जास्तच प्रेम आहे म्हणून की काय, जे महाराजांनी कधी केलंच नाही त्याविषयी लिहून हे त्यांचं प्रेम व्यक्त करतात. त्यापैकीच काही लोक म्हणजे गिरीश कुबेर. लोकसत्ता या वृत्तपत्राचे संपादक गिरीश कुबेर यांनी यांच्या रिनायसन्स स्टेट या पुस्तकात पेज नंबर 76 छत्रपती संभाजी महाराजांवर टीका केली आहे. गिरीश कुबेर म्हणतात, शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जो वारसा हक्काचा प्रश्न निर्माण झाला तो सोडवण्यासाठी संभाजी महाराजांनी रक्तपात केला. त्यांनी सोयराबाई राणीसाहेब आणि शिवाजी महाराजांनी तयार केलेल्या अष्टप्रधान मंत्रिमंडळातील मंत्र्यांना ठार केले. रक्तपातामुळे शिवाजी महाराजांनी तयार केलेली कर्तबगार मंडळी नाहीशी झाली आणि पुढे संभाजी महाराजांना त्याची मोठी किंमत मोजावी लागली. अशा लोकांच्या बुद्धिमत्तेवर हसावं की रडावं हेच कळत नाही. सर्वात पहिली गोष्ट मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांनी मातोश्री सोयराबाई यांना ठार मारल्याचे कोणतेही समकालीन पुरावे नाही. दुसरी गोष्ट, शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या अष्टप्रधान मंडळातील काही मंत्री हे भ्रष्ट झाले होते. ते भ्रष्टाचार करत होते आणि हे संभाजी महाराजांना सहन व्हायचं नाही. त्या मंत्र्यांनाही माहीत होतं की जर संभाजी महाराज गादीवर बसले तर त्यांचा भ्रष्ट कारभार उघडकीस पडेल आणि म्हणून महाराजांच्या निधनानंतर त्यांनी संभाजी महाराजांविरुद्ध जाऊन राजारामांना गादीवर बसवले. एवढंच नव्हे तर छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्याचा कपट षडयंत्र त्यांनी आखलं पण त्यांचा तो डाव हंबीरराव मोहितेंनी मोडून काढला. एवढी मोठी गद्दारी करूनही छत्रपती संभाजी महाराजांनी मोठ्या मनाने त्यांना माफ केले आणि इतकंच नव्हे तर त्यांना पुन्हा अष्टप्रधान मंत्रिमंडळात स्थान दिलं. पण ते म्हणतात ना, कुत्र्याची शेपूट ती वाकडीच राहणार. या नालायकांनी पुन्हा स्वराज्याची गद्दारी केली. पुन्हा शंभूरदानविरुद्ध यांनी कट रचला आणि यावेळेस तर दस्तूरखुद्द औरंगजेबाचा पुत्र अकबर याला जाऊन हे मिळाले. आणि एवढंच नव्हे तर त्याला स्वराज्याचा अर्धा भाग देण्यासही हे तयार झाले. जे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांनी रक्त सांडून प्राण्यांचे बलिदान देऊन उभं केलं, त्या स्वराज्याविरुद्ध जाऊन छत्रपतींची बेमानी करून त्यांच्याविरुद्ध कट रचून हे शत्रूला सामील झाले. आणि इतकंच नव्हे तर स्वराज्याचा अर्धा भाग द्यायला तयार झाले स्वतःच्या स्वार्थासाठी. आणि गिरीश कुबेर साहेबजी, तुम्ही असं म्हणतात की संभाजी महाराजांनी अशा लोकांना शिक्षा देऊन चूक केली. माफ करा, असेल तुमचा इतिहासावर अभ्यास, वाचली असतील शेकडो पुस्तके तुम्ही, पण तरीसुद्धा छत्रपती संभाजी महाराज तुम्हाला कळलेच नाही. छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला कळलेच नाही. हा सह्याद्री, हा स्वराज्य तुम्हाला कळलंच नाही. वारसा हक्कासाठी, सत्तेसाठी संभाजी महाराजांनी रक्तपात घडवून आणला असं तुम्ही म्हणतात, पण नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी जे केलं ते स्वराज्यासाठी केलं. रक्तपात केला ते स्वराज्यासाठी आणि स्वतःच्या अखेरच्या रक्ताच्या थेंबापर्यंत 40 दिवस अनन्वित अत्याचार सहन केला तोही स्वराज्यासाठी. गिरीशजी कुबेर साहेब, जर महाराजांना फक्त सत्ताच हवी असती तर त्यांनी 40 दिवस अनन्वित अत्याचार नसं सहन केले, टाकून दिलं असतं स्वराज्य औरंगजेबाच्या चरणांवर आणि उपभोगली असती सत्ता, पण नाही. छत्रपती संभाजी महाराज आपल्याला कळलेच नाही. एक गोष्ट तर क्लिअर झाली मित्रांनो, की तुम्ही इतिहासाची पानं किती वाचतात यापेक्षा तुम्ही इतिहास किती समजून घेतात हे जास्त महत्त्वाचं. त्यामुळे इतिहास जाणून घ्या. इतिहास जाणून घेतला की महाराज समजतील आणि एकदा महाराज समजले की इतिहास समजेल. गिरीश कुबेर साहेब, जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही काही समकालीन पुरावे आम्हाला द्या. जर तुमच्याकडे पुरावे नसतील तर तुम्ही माफी मागा. आमच्या मावळ्यांचं हृदय सह्याद्री एवढं विशाल आहे. जसं संभाजी महाराजांनी त्या कारभाऱ्यांना माफ केलं, एक चान्स दिला, तसंच आमचे मावळेही तुम्हाला माफ करतील. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करून लोकांपर्यंत पोहोचवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.